मास्क कंपल्सरी, सोशल डिस्टन्स पालन करा। नमस्कार मित्रांनो, मैत्रिणी, तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज तारीख आहे 7 ऑक्टोबर आणि आज आहे घटस्थापनेचा दिवस। तर गव्हर्नमेंटच्या सांगण्याप्रमाणे आज सगळे मंदिर ओपन होत आहेत। कोरोना नंतर लॉकडाऊन संपलाय, आता सगळे मंदिर हळूहळू ओपन होत आहेत आजपासून। तर आज मी निघालोय घटस्थापनेच्या दिवशी मम्मादेवी आणि महालक्ष्मी मंदिर कव्हर करण्यासाठी। हे मुंबईचे मंदिर आहे, प्रसिद्ध असे मंदिर आहेत। मम्मादेवीमुळे मुंबईला असे नाव पडले मुंबई करून। तर बघूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घ्यावा इतिहास मम्मादेवी आणि महालक्ष्मीच्या मंदिराबद्दल। तर आज मी बसनी प्रवास करणार आहे, कारण की आपली धन्नो मुंबईत जात नाही, सायंच्या पुढे रिक्षा अलाउड नाही आहे। तर आज मी आपली लालपरी मुंबईची धावते बेस्ट त्या बसनी प्रवास करणार आहे। त्या बसचा सुद्धा तिकीटचं दर कमी झाला आहे, 4 किलोमीटरपर्यंत 5 रुपये। तर या गोष्टी सगळ्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। आणि चला आता निघूया, खूप वेळ झाला आहे। सकाळी 6 वाजता निघायचा विचार होता, पण 6:30 वाजून गेलेले आहेत, 7 वाजता जवळजवळ। तर निघूया, आजचा व्हिडिओ कसा होता तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक करून टाका। तर आता मी पोचले वाशिनाक्याला, बसस्टॉपला चाललोय। पुढे बसस्टॉप आहे शंकरदेवचं। तर बघूया कोणती बस भेटते आणि पहिलं मम्मादेवीच्या मंदिरात जायचं आहे। तर डायरेक्ट इथून डायरेक्ट बस नाही मम्मादेवीला, 6 नंबर आहे, पण ती जेजेच्या ब्रिजवरून जाते, त्यामुळे बघूया आता कोणती बस भेटते। त्याला बस चेंज करून जावं लागणार आहे, तर बघूया कोणती बस भेटते काय। पण असं आपण जाऊ, फटाफट जाऊ, कारण की खूप उशीर झाला आहे आणि आज घटस्थापना असल्यामुळे मम्मादेवी आणि महालक्ष्मी मंदिरात खूप गर्दी असण्याची शक्यता आहे। तर बघूया काय होतंय। डेपो आहे सायन डेपो, तर सायन डेपो मी जात नाही, कारण की 66 नंबर बस आहे, ती खूप फिरून फिरून जाते। त्यामुळे मी इथं मेन रोडला आपल्या मुलुंडवरून शिवाजीनगरवरून भरपूर बस येतात, ती 8 नंबर आहे महालक्ष्मी मुंबईला जायसाठी। तर बघा तर कोणती बस भेटते आणि लवकरात लवकर निघूया। तर हे सायन सर्कल राणी लक्ष्मीबाई चौक, तर जाऊया बसस्टॉपवर। मी बसचं 60 रुपये तिकीट काढलं आहे, पूर्ण दिवसभराचं 60 रुपये तिकीट आहे। आणि हे तिकीट आहे 60 रुपये, ते ACचं तिकीट आहे, AC बसचं। तुम्ही 60चं तिकीट जर काढलं तर दिवसभर मुंबईत फिरू शकता, हे पास आहे 60 रुपयाचं। आणि जर तुम्ही 50 रुपये तिकीट काढाल तर फक्त नॉन ACला चालेल, आणि जर 60 रुपये तिकीट काढाल तर AC नॉन AC दोन्हीला चालेल। त्यासाठी मी 60चं तिकीट काढलं, कारण की 60चं तिकीट काढल्यावर AC बस आली तर त्यातच चढता येईल। 60चं तिकीट काढल्यामुळे मला फायदा झाला, कारण की मी 3 बस चेंज करून आलो, डायरेक्ट बस नाही आहे इकडे येण्यासाठी वाशिनगरून, त्यामुळे मी बसची वाट न बघता 3 बस चेंज केली आणि लवकर लवकर फटाफट आलो आहे। आणि माझ्या डोळ्यासमोर दिसतंय मम्मादेवीचं मंदिर, बघू शकता। आणि इकडे पूर्ण कडक बंदोबस्त लागला आहे, बघू शकता पोलीस लोक उभे आणि समोर गाड्या सोडत नाहीत। पूर्ण मार्केट भरले आज, माताजी का फोटो में ध्यान देता हूं।
भरपूर गर्दी दिसते रस्त्यावर, तर बघूया किती लाईन आहे दर्शनासाठी, भरपूर लाईन दिसते बघूया. पंडित लोकांची गोटी चालू झाली. मित्रांनो सीन असं झालाय की इथे ममालीचे म्हणजे तिथे ऑनलाईन दर्शन चालू केलंय कोविड नंतर. आता दर्शन चालू केले 7 तारखेला मंदिर चालू होणार आहेत, तर ऑनलाईन सिस्टीम केली आहे. तर तुम्ही आधार कार्ड घेऊन या, नाही तर आधार कार्ड नंबर तरी आपल्याला असला पाहिजे, तुमच्याकडे माहिती असलं पाहिजे तुम्हाला. तर इथे वेबसाईट आहे उमादेवीचं, ते ऑनलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आणि टाईम स्लॉट तुम्हाला चूज करायचे टाईम, आणि त्यानुसार तुम्हाला इथे यायचं आहे. त्यात मी कोणा सोडत नाही आहेत, पूर्ण अशी गर्दी लागली आहे, लोकांची तानांबळ उडाली सगळी बघू शकता. ते लाईन लागली आहे टायमिंग स्लॉटचं, तर आपण सुद्धा ऑनलाईन केलं आहे. मास्क कंपल्सरी, सोशल डिस्टन्स पालन करा. ठिकाणी विनंती आहे पोलिसांना योग्य ते सहकार्य करा. मास्क कंपल्सरी, सोशल डिस्टन्स पालन करा. सहकार्य करा, साठी जिल्हा शिक्षकांचं संशोधन पालन करा. मुंबादेवी. मुंबादेवी हे मंदिर 400 वर्ष जुने मंदिर. हे मंदिर अगोदर फोर्ट भागात होते. ते व्हिक्टोरिया टर्मिनस हे रेल्वे स्टेशन बांधायचे ठरवले. आताचे त्याचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने या मंदिराला भुवनेश्वर भागात शिफ्ट केले. मुंबईची वस्ती कोळ्यांची मानली जाते. मुंबादेवी हे कोळ्यांची देवी, समुद्रात येणारे सर्व संकटातून वाचवणारे देवी आहे मुंबादेवी. महालक्ष्मीचा रूप आहे मुंबादेवी. मुंबई शहराला महालक्ष्मीचा घर सुद्धा मानले जाते आणि समुद्राची मुलगी असे सुद्धा बोलले जाते. त्यामुळे कोणते पण शहर समुद्राच्या मधोमध असते ते पैशाची कमी नसते. पैशाला धन असा शब्द आहे आणि धनाला माया सुद्धा बोलले जाते, त्यामुळे मुंबईला मायानगरी बोलले जाते. मित्रांनो तुम्ही बघित असाल खूप मस्तपैकी दर्शन झाले खूप चांगल्या पद्धतीने. तर आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय तुम्हाला, तर तुम्हाला इथे दर्शनासाठी तुम्हाला परवानगी दिली जाईल. आणि 10 वर्षावरील मुले आणि 65 वर्षा आतली माणसांना इथे अलाउड आहे, वयस्कर माणसांना अलाउड नाही आहे. तुम्ही काही रिझन सांगितलं तुम्हाला सोडणार नाही आहेत. आणि तुम्हाला ऑनलाईन करायचे मी मगाशी सुद्धा स्क्रीनवर दिले आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जाऊन तुम्ही डायरेक्ट स्लॉट बुक करा, तुमचा टायमिंग बुक करा. आणि डेट जास्त काही नाही भरायचं आहे, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर, आणि तुम्हाला पाहिजे तो टाईम तुम्ही चूज करू शकता. आणि ते या दर्शन करा, खूप मस्त असं दर्शन झालं. नवरात्री सुरू झाली आहे मित्रांनो, तर स्त्रियांचं आदर करा. तर एवढं बोलतो, आजचा व्हिडिओ ते संपवतो आणि महालक्ष्मीचा व्हिडिओ याच्यानंतर असेल तो दुसरा व्हिडिओ असेल, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. आता चाललो मी निघालो आहे महालक्ष्मी मंदिराकडे, तर तो व्हिडिओ दुसरा असेल, याच्यानंतर येईल तो व्हिडिओ बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो सध्या भेटू असे काही नवीन तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे ही बॅग आणि पर्स अलाउड नाही आतमध्ये. तर तुम्ही येत असाल तर बॅग शक्यतो आणू नका, जर आणलात तर तुमच्या जबाबदारी तुम्हाला ठेवावं लागेल. मी एका काकांकडे ठेवलं होतं दुकानामध्ये बॅगेत काहीच नव्हतं आणलं, पण कॅमेरा होता आपला एच जे कॅम, त्यासाठी मी काकांना सांगितलं की सांभाळून घ्या, ठेवा तुमच्याकडे,